महाराष्ट्राला सगळ्यात जास्त पॉलिटिकल सरप्राइजेस देणारी व्यक्ती म्हणजे तुम्ही. आता हे सरप्राइजेस संपले आहेत का? कारण तुमचा प्लॅन ए फॉर अजित पवार होता, प्लॅन बी एकनाथ शिंदे होता, आता प्लॅन सी फॉर चव्हाण आहे का? अशोक चव्हाण काय नक्की आहे पुढे? नाही, मला असं वाटतं की 2024 पर्यंतचे सगळे सरप्राइजेस संपले आहेत. 24 मध्ये शिंदेजी आणि मी असं आम्ही एकत्रितपणे अनेक मोठे सरप्राइजेस हे आपल्याला निश्चितपणे देऊ. पण आता तरी मी असं म्हणेन की प्लॅन ए बी सी काही नाही, आता प्लॅन गव्हर्नन्स आहे. आम्हाला गव्हर्नन्सवर फोकस करायचा आहे. आम्हाला महाराष्ट्र जो मधल्या 2.5 वर्षामध्ये स्टँड स्टील झाला होता, महाराष्ट्राची ग्रोथ जवळजवळ थांबली होती, आता आम्हाला त्याला पुन्हा त्या ग्रोथ पाथवर आणायचं आहे आणि त्याच्या पाठीशीच आम्ही आता लागलेलो आहोत.